सुकापूर टीम चे 12th फिल्डर स्टेज ला संपर्क करावे. हेलो सुकापूर टीम चे 12th मैन स्टेज ला संपर्क करावे. सुकापूर टीम चे 12th मैन या कोणी एक जन आला तरी चालेल. सुकापूर टीम चे एक जन स्टेज स्ट्राइक वरती. ओके ओके बॉलिंग लारा आणि स्ट्राइक वरती किशोर आणि नॉन स्ट्राइक ला अमर. स्टार्ट और या बॉलिंग लारा करत आहे. एक रन एक बॉल एक रन झालेला आहे. चौकटनी संपर्क करावा स्टेजला. गुड शॉट बट विथ इन द हैंड ऑफ फील्डर. दोन बॉल दोन रन झालेले आहे. नो लॉस. एलबी साठी अपील केलेले आहे पर अंपायर ने नकार दिलेला आहे. तीन बॉल दोन रन झालेले आहे. फोर्थ बॉल ओपन मिस झालेला आहे. आणि बॉलर हा अत्यंत चांगल्या वेगाने टाकत आहे आणि विथ एक्सपिरियन्स. फिफ्थ बॉल अंपायर का वाइड डिसीजन. वन मोर रन. पांचवा बॉल आणि हा दंडी गोल. रिअल इस्टेट डिलिव्हरी बट बॅटमन मिस झालेला आहे. हा पहिला विकेट अमरचा विकेट पडलेला आहे. सेकंड बॅट्समन ओके किशोर आउट झालेले आहे. नेक्स्ट बॅट्समन जयदास. जयदास मास्त्रे आलेला आहे क्रीज वरती आणि किशोरचा विकेट गेलेला आहे. लार्ज डिलिव्हरी. गुड डिलिव्हरी. डॉट बॉल झालेला आहे आणि या प्रमाणे ओव्हर पण संपलेली आहे अंपायरच्या इशाऱ्याने.
एक ओवर तीन रन झालेले आहे, ही नोंद करावी. गणेश संपर्क करावा स्टेजला. चौकट. एक ओवर तीन रन झालेले आहे. नेक्स्ट बॉलर पंडित गुहारी. राइट आर्म मीडियम पेस. पंडित गोवारे सेकंड ओवर टाकत आहे. स्ट्राइकला है अमर. एक ओवर तीन रन झालेले आहे. स्ट्रेट आणि चार रन मारलेले आहे फर्स्ट बॉलला. फोर रन. फील्डिंग चेंज करत आहे कॅप्टन. सात रन झालेले आहे. एक बॉल सात रन सेकंड ओवर. गुड शॉट. सेकंड बॉल. हा नो बॉल दिलेला आहे अंपायरनी, लेग अंपायरनी, आणि एक रन काढलेला आहे. प्लस नो प्लस वन दोन रन आताचे. आणि अंपायरचा इशारा आहे फ्री हिटचा. हा बॉल फ्री हिट असणार. व्हाइट बॉल. व्हाइट प्लस फोर. व्हाइट प्लस फोर आताचे पाच रन. ओवरऑल चौदह रन झालेले आहे. एक बॉल एंड फ्री हिट कंटिन्यू. नेक्स्ट मॅच आहे कोपटा वर्सेस बोकडवीरा. या टीमनी आपले कॅप्टन व व्हाइस कॅप्टन बोथ साइडचे 15 मिनिटाच्या नंतर स्टेजला संपर्क करावे. बॅट्समननी मारलेला आहे शॉट आणि फिल्डरच्या हातात गेलेला आहे आणि एक रन आहे आताचा. दोन बॉल 15 रन. थर्ड बॉल अँड दिस इज अरा नाईस. मस्त सहा रन मारलेले आहे लेग साइडला. सहा रन. सहा रन. आणि हा सेम केके अंकल वाणी फुल टॉच बॉल अँड आउट ऑफ द ग्राउंड. एकवीस रन झालेला आहे. तीन बॉल 21 रन. ही जरा महागडी ओवर दिसतीये. चौथा बॉल. हा एक पुन्हा एकदा सहा रन. वेल शॉट. वेल शॉट. आणि 27 रन झालेले आहेत चार बॉल मध्ये. ही जरा जास्तीच महागडी ओवर दिसते. पहिल्या ओव्हरला तीन रन आले, त्याच्यानंतर बाकीचे हे 24 रन लास्ट चार बॉलात.
हे बॉल जास्ती असे लॉलीपॉप वाणी वाटतात आणि हे डायरेक्ट बाहेरच जातात. आणि हो पाचवी डिलिव्हरी आणि हा सुंदर असा शॉट आणि फिल्डरच्या वरतून सारन सारन हंपरचा इशारा सारन आणि 33 रन झालेले आहे. लास्ट डिलिव्हरी आहे या ओव्हरला 30 रन आलेले आहे 5 बॉलात. ओव्हरऑल स्कोर आहे 33 रन लास्ट डिलिव्हरी. अजून एकदा शॉट पण तो बॉलरच्या वरती आहे आणि बॉलर त्याच्या खाली आणि कॅच घेतलेली आहे आणि फिल्डर बाद आमर आउट झालेला आहे. मस्त त्यांनी बॅटिंग केलेली आहे आणि संघासाठी त्यांनी ह्या ओव्हरमध्ये भरपूर रन जोडलेले आहे. अप्रॉक्स 30 रन त्यांनी ह्या संघ ह्या ओव्हरमध्ये जोडलेले आहे. 33 रन्स 2 लॉस 2 ओव्हरमध्ये. नवीन बॅट्समन आहे संदीप मस्कर. 2 ओव्हर 33 रन 2 विकेट सुकापूर टीम आणि संदीप मस्कर आता स्ट्राइक वरती आलेले आहे. नॉन स्ट्राइक वरती राहणार ते कारण की कॅच आउट झेल झालेले आहे. कामोटे टीमनी पहिली ओव्हर एकदमच चांगली टाकली होती पण दुसऱ्या ओव्हरला 30 रन आलेत आणि 1 विकेट घेतलेला आहे त्यांनी. लारा यांचं दुसरं व शतक बॉलिंग. हा सेकंड ओव्हर टाकत आहे लारा. डेड बॉल स्ट्रेट बॉल मारलेला आहे फिल्डरच्या हातात. फिल्डरने मिसफिल्ड केलेले आहे आणि त्यांनी सेकंड रन घेतलेला आहे बॅट्समननी. 35 रन झालेला आहे 1 बॉल तिसरी ओव्हर. हा सेकंड बॉल आहे लारांचा. हा आणि परफेक्ट यॉर्कर आहे आणि 1 रन लेग बाईचे 1 रन दिलेला आहे हंपरचा इशारा. ओव्हरऑल 36 धावा झाल्या 2 बॉल तिसरी ओव्हर. 5 ओव्हरची मॅच आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे संदीप. हा आणि आम्ही लेफ्ट साईडला राईट साईडला बघतोय की कोणतरी चटई घेऊन आलेलं आहे पूर्ण आरामासाठी रिलॅक्स. ओव्हरऑल 6 फिल्डर बाहेर ठेवू शकता तुम्ही सर्कलच्या बाहेर 6 फिल्डर. सहा फिल्डर तुम्ही बाहेर ठेवू शकता. पाटी लाराचा हा तिसरा बॉल आहे. आणि हा लेग साईडला फ्लिक केलेला आहे आणि फिल्डर फिल्डिंगला फिल्डरने पकडलेला आहे आणि फिल्डरने बॉल उचलून सेकंड रन पळत आहे फेकलेला आहे. वेल रन सेकंड रन. संदीप यांनी 2 रन काढलेले आहे.
आणि आत्ताचे दोन रन. ओव्हरऑल रन झालेला आहे 38 रन. लाराचा फोर्थ डिलिव्हरी आहे आणि हा परफेक्ट बॉलिंग डॉट घेतलेला आहे त्यांनी. सुंदर असा चेंडू आणि डॉट. 38 रन झालेले आहे. तिसरी ओव्हर चालू आहे. दोन विकेट बाद झालेले आहे सुकापूर टीमचे. आणि लाराची सेकंड ओव्हर पण भरपूरच चांगली पडत आहे. खूपच चांगली झालेली आहे. अजून एक डॉट बॉल अत्यंत सुंदर. हा त्यांची सेकंड ओव्हर आहे आणि इकॉनॉमी एकदमच चांगली. फर्स्ट ओव्हरला 3 रन दिलेले त्यांनी आणि दुसऱ्या ओव्हरला आता 5 रन अप्रॉक्स. लास्ट डिलिव्हरी आहे त्यांची. हा स्टेट ड्राईव्ह केलेला आहे आणि फिल्डरच्या हातात आणि फिल्डरने थ्रो फेकलेला आहे आणि सिंगल आणि अंपायरनी ओव्हर दिलेली आहे. 3 ओव्हर 39 2 विकेट. संदीप आणि जयदास हे खेळत आहे. ओके 3 ओव्हर झालेले आहे. 39 रन 2 विकेट. दोघांचे 3-3 धावा झालेले आहे. सहा बॉलला आता नेक्स्ट बॉलर आहे विनोद मात्रे आणि स्ट्राईक वरती आहे संदीप मस्कर, लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि विनोद हे बॉलिंग टाकतात राईट आर्म ओव्हर. अत्यंत सुंदर ह्यांची आता डिलिव्हरी बघायला भेटेल सर्वांना. सुंदर टाकलेला आणि पहिलाच बॉल उडवला आणि पहिलाच बॉलामध्ये विकेट पडलेली आहे इकडे. विनोद 1-4 1-4 मॅजिकल डिलिव्हरी. नवीन बॅट्समन प्रदीप मात्रे. अकरा बॉल बाकी आहेत या इनिंग्स मध्ये. बघूया सुकापूर संघ काय करतोय अजून. विनोद पुढला चेंडू घेऊन बॅट्समॅन रेडी. सुंदर असा शॉट मारलेला आहे. 4 रन. उत्कृष्ट शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह. अत्यंत सुंदर शॉट मारलेला आहे
आणि तो चार रनासाठी गेलेला आहे. प्रदीप यांनी पहिल्याच बॉलात चार रन उडवलेला आहे. सुकापूर टीम ही सगळ्या ग्रामीण टूर्नामेंट खेळत असते, जिंकत असते. पुढला चेंडू सुंदर स्ट्रेट ड्राइव, मिस फील्ड झालेली आहे. इकडे दोन रन घेतले आहेत, चोरटी धाव, दुसरी रन. ओव्हरऑल टोटल 45 झालेले आहे. विनोदची नेक्स्ट डिलिव्हरी, सुंदर असा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे, परत एक रन. कामोटेचे कॅप्टन त्यांना इन्स्ट्रक्शन देतात की बॉल आउटफील्ड एकदमच खराब आहे, तो बॉल वरती येऊन पकडा. विनोदचा पुढला चेंडू, हा सुंदर सहा, सुंदर सहा मारलेला आहे इकडे, सुंदर सहा असा शॉट. बॅट्समॅनचं नाव काय? बॅट्समॅनचं नाव जयदास म्हात्रे यांनी. जयदास म्हात्रे सुंदर बॅटिंग करतात आहेत इकडे सुकापूर संघासाठी आपल्या. त्यांनी येऊन एक चार, एक सहा, एक डबल आणि एक सिंगल रन मारून पूर्ण इनिंगच रुखच बदललेला आहे इकडे. सुंदर अशी बॅटिंग करताना सुकापूर संघाचे प्लेयर. एक सहा, एक चार, एक डबल, एक सिंगल. ओव्हरऑल टोटल 52 झालेला आहे. ओव्हरऑल टोटल 52. किती बॉल बाकी आहे? हा एक रनासाठी शॉट दिसत आहे आणि फिल्डर वेल थ्रो, एक रन काढलेला आहे. चार ओव्हरचा खेळ संपलेला आहे इकडे. 53 वरती तीन विकेट पडलेले आहेत सुकापूर संघाचे. शेवटची ओव्हर आहे सुकापूर संघाकडे. आर्या पार करायचं आहे या ओव्हर मध्ये. प्रेम पाटील यांचं स्वागत आहे पोपट्याचे. उद्योगपती प्रेम पाटील खोपट्याचे यांचा मनाप्रमाणे स्वागत, 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 मनाप्रासून स्वागत, स्वागत, स्वागत. त्यांचा सन्मान करण्यात जाईल पुजारी अंकलांकडून. प्रभाकर केनी साहेब, जयवंत बेले साहेब इकडे. शेवटची ओव्हर, पहिलाच बॉल उडवलेला आहे. हा कॅच होऊ शकतो पण सहा धावा इकडे, सहा धावा, सिक्स मारलेला आहे अंपायर सुकापूर संघानी. शेवटची ओव्हर खूप सुंदर सुरू केलेली आहे. पहिला बॉल सहा मारून पाच बॉल बाकी आहेत अजून. सुकापूर संघ एक खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे सध्या. पाच बॉल बाकी आहेत कामोटे संघाकडे. मॅच चेंज होऊ शकते इकडे. अजून एक षटकार इकडे आलेला आहे. दोन बॉल दोन सहा सुकापूर संघ. भाऊसाहेब एकदम सुंदर बॅटिंग करताना इकडे. जयदास सुकापूर संघाचे स्पिरिट्स एकदम हाय झालेले आहेत या दोन षटकारांमुळे. जयदास यांनी तीन सिक्स मारले आहेत त्यांच्या ओव्हरऑल इनिंग मध्ये. ह्या इनिंग मध्ये आठ बॉल बावीस रन त्यांनी मारले. आठ बॉल बावीस रन वरती खेळतायत. सिंगल, इथे सिंगल घेण्यात येईल. स्कोर पोहोचलेला आहे 66 वरती. तीन चेंडू बाकी अजून. बघूया तीन चेंडू मध्ये काय होत आहे. खूप इंटरेस्टिंग स्थिती झालेली आहे. चौथा बॉल इथे बोल्ड झालेले आहेत प्लेयर. वंडरफुल बॉलिंग इकडे गजानन साहेबांनी. इकडे चौथा बॉल
एकदम सुंदर टाकलेला आहे. ग्रेट कमबॅक विथ अ बोल्ड. बोकरवाडीचे कॅप्टन, बोकरवाडीचे कॅप्टन त्यांना विनंती आहे कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे यावे टॉस साठी. बोकरवाडीचे कॅप्टन, बोकटवीराचे कॅप्टन, बोकटवीराचे कॅप्टन, बोकटवीराचे कॅप्टन प्लीज टॉस साठी इकडे यावे, त्यांना विनंती आहे. नेक्स्ट बॅट्समन चंद्रकांत आलेले आहे क्रीज वरती. दोन बॉल बाकी आहेत इकडे. चंद्रकांत नवीन बॅट्समॅन, सुकापूर टीम कडे दोन चेंडू बाकी आहेत. बघूया काय होत आहे. हा बॉल अत्यंत सुंदर होता. ग्रेट कमबॅक केलेला आहे बॉलरने. अंपायरने लेग बायचा इशारा दिलेला आहे. एक बोल्ड एक सिंगल रन पहिल्या तीन चेंडू नंतर खूप सुंदर कमबॅक केलेला आहे बॉलरने. या इनिंगचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. बघूया भाऊ काय करू शकतात त्यांच्या संघासाठी. आणि उत्कृष्ट शॉट मारलेला आहे 6 रन साठी. खूप सुंदर शॉट. सेव्हन्टी फोर टू विन. 5 ओव्हर मध्ये कामोटे संघासाठी. नेक्स्ट टीम साठी टॉस उडवण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की ते कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे यावे. आणि बॉल जो जुना बॉल आहे त्याने इकडे कॉमेंट्री बॉक्सच्या इथं फेकावे. 74-2 आहे 5 ओव्हर मध्ये. इकडे मला मॉर्निंग संघाचे जे पण खेळाडू आहेत, शोभित, विजय पुजारी साहेब, नाना साहेब, सतीश साहेब आणि नितीन वाडेकर साहेब, इथे सगळे आहेत मॉर्निंग खेळाडू. त्यांचं मी स्वागत करतो आहे या टूर्नामेंट साठी. त्यांनी खूप अशी सुंदर टूर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे 40+. नेक्स्ट दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे यावे. बोकडवीरा आणि पोपटे, बोकडवीरा आणि पोपटे, बोकडवीरा आणि पोपटा खोपटे, बोकडवीरा आणि खोपटे टीमचे कॅप्टन्स, बोकडवीरा आणि खोपटे टीमचे कॅप्टन्स, बोकडवीरा आणि खोपटे टीमचे कॅप्टन्स प्लीज कॉमेंट्री बॉक्सच्या इकडे यावे. आवळे काका तुम्ही जरा पाठी. अंपायर्सला प्लीज कोणीतरी पाणी द्यावे. 5 ओव्हर्स त्यांनी उन्हामध्ये उभे राहिलेले आहेत. उत्कृष्ट अंपायरिंग केलेली आहे के पाटील साहेब. सुकापूर टीमचे संघ प्लीज फिल्डिंग लावा तुम्ही. आम्हाला प्रभाकर केनीला पण प्लेइंग 11 मध्ये बघायचं आहे. प्रभाकर केनी, प्रभाकर केनी साहेब तुम्ही पण प्लेइंग 11 मध्ये असावे असा आमचा रिक्वेस्ट आहे. कामोटे टीमला एक रिक्वेस्ट आहे, त्यांचा एक फिल्डर इथं पाठवावे स्टेज जवळ. सुकापूर संघ फिल्डिंग लावून घ्यावे. इथे के पाटील साहेब आणि वाघमारे साहेब यांनी उत्कृष्ट अंपायरिंगचं दृश्य दाखवलेलं आहे या मॉर्निंग क्रिकेट टूर्नामेंटमध्ये. फर्स्ट इनिंगमध्ये 5 ओव्हर उत्कृष्ट अंपायरिंग केलेली आहे त्यांनी.
सेकंड इनिंग्स इथे स्टार्ट होताना सुकापूर संघाने फिल्डिंग लावलेली आहे. इकडे संदीप इकडे बॉलिंग टाकताना त्यांचा रन अप मेजर करतायत आणि कामोटे जे दोन्ही बॅट्समॅन रेडी आहेत. तो जैसा मैंने बोला था सेकेंड इनिंग्स फर्स्ट बॉल के पाटिल अंपायर वाघमारे साहेब लेग अंपायर आणि गोहारी बॉलिंग टाकत आहे. पहिलाच बॉल षटकार कामोटे संघाने सुंदर सुरुवात केलेली आहे. इकडे बॅट्समन पहिलाच बॉल षटकार मारलेला आहे पण अंपायर बोलत आहे की तो बॉल फ्लॅट फ्लॅट खाली होता बॉल तो नो बॉल नाही आहे. हा गुड अंपायरिंग इकडे वाघमारे साहेबांकडनं कॉन्फिडेंट अंपायरिंग. पहिल्याच बॉलला 6 रन आलेले आहे. फर्स्ट बॉल सिक्सर बघूया कमबॅक होत आहे इकडे का बॉलर कडून. वाईड बॉल इकडे पडण्यात आलेला आहे. वाईड बॉल के अंकल यांनी वाईट डिलिव्हरी दिलेली आहे. के पाटील साहेब खूप उत्कृष्ट क्रिकेटर मॉर्निंग क्रिकेट क्लबचे लेग स्पिन टाकतात ते. आता अंपायरिंगचा जिम्मा उचललेला आहे त्यांनी इकडे उत्कृष्ट अंपायरिंग करताना. एक बॉल 7 रन झालेले आहे कामोटे टीमचे. आणि निखिल तुम्हाला कसं वाटतंय मॉर्निंग क्रिकेट क्लबने एवढी सुंदर टूर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे. अत्यंत सुंदर आहे हे दृश्य. हा पहिली टूर्नामेंट आहे 40+ ची जी मॉर्निंग क्रिकेट टीमनी भरवलेली आहे आणि संपूर्ण झालेलं आहे कारण की पुजारी अंकल सतीश अंकल केविन पीटर अंकल यांनी सगळ्यांनी पिच बनवण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे सगळे ऑर्गनाइज करण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे. दुसरा चेंडू परफेक्ट डिलिव्हरी LBW नाही आहे पण इकडे दोन बॉल 8 रन झालेले आहेत इकडे कामोठे संघाचे. अजून खूप मोठा डोंगर चढायचा आहे कामोठे संघाला. सुरुवात खूप उत्कृष्ट झालेली आहे. थांबा एक मिनिट थांबा. हा लेग बाय होता. लेग बाय प्लीज लेग बाय सांगत जा अंपायर. गुड तिसरा चेंडू आणि हा उत्कृष्ट षटकार मारलेला आहे इकडे कामोठे संघाच्या बॅट्समॅनने. बॉल आणि निखिल आपण बोलत होतो कसं पिच प्रिपरेशन साठी मॉर्निंग क्रिकेट क्लबने एवढी मेहनत घेतलेली आहे. केवढं घेतलेले आहे 3 दिवस पिच प्रिपेअर कप करत होते सगळं. बोकर पार्टचे कॅप्टन आलेले आहेत इकडे टॉस साठी प्रणय. हा सुंदर असा एक रन काढलेला आहे. करण्यात येणार आहे
अत्यंत सुंदर डिलिव्हरी होती आणि त्याच्यावरती एक रन काढलेला आहे कामोटे टीमच्या फिल्डरने. बोकरवीरा संघाचे कॅप्टन आलेले आहेत इकडे, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत बॉलर. अत्यंत सुंदर डिलिव्हरी आणि चिकी शॉट मारण्याचा प्रयत्न केलेला पण मिस झाला. हा एक बाय दिलाय के के पाटील साहेबांनी, जे अंपायर आहेत मेन अंपायर. मॉर्निंग क्रिकेटची शान आहेत ते आणि ते टीमच्या कॅप्टनचे. लास्ट डिलिव्हरी होऊन जाऊन द्या, लास्ट डिलिव्हरी बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. इथे बॉल मिसफील्ड झालेला आहे आणि त्याच्यामुळे दोन रन संघाला मिळाले आहेत, कामोटे संघाला. आता इथे बोकडवीराचे कॅप्टन इकडे आलेले आहेत, त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे विजय पुजारी सरांतर्फे आणि सतीश सरांतर्फे. इकडे बोकडवीरा टॉस जिंकलेले आहेत, सेकंड मॅच सुरू होणार आहे याही मॅच संपल्यानंतर. सेकंड ओव्हर चालू करण्यात येणार आहे आता. ओके, नेक्स्ट बॉलर अमर आलेले आहे. एक ओव्हर 18 रन मारलेले आहेत कामोटे संघाने. सुंदर असा 3 षटकार मारलेले आहेत एका ओव्हर मध्ये. 24 बॉल 56 रन दुसरी ओव्हर पहिला बॉल. उत्कृष्ट शॉट मारलेला आहे आणि तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे ते सुकापूर संघाने. गुड थ्रो. एक रन आलेला आहे डीपला. चेक, माईक बंद झालाय, माईक बंद झालाय. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो, बंद झालेलं आहे माईक इकडे. हॅलो, नाही बंद. हॅलो, दोन्ही माईक बंद झालेले आहेत. बघा जरा. हॅलो 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 हॅलो, माईक बंद, माईक बंद. हॅलो हॅलो, दुसरा माईक पण बंद. दोन्ही माईक बंद झालेले आहेत इकडे. हॅलो हॅलो, ए माईक चेक कर ना यार. कनेक्ट झालेला आहे कामोठे संघ. रनचेस करताना उत्कृष्ट कामगिरी करताय तिकडे. दोन बॉल झालेले आहेत या ओव्हरचे. हॅलो, डॉट बॉल इकडे पडण्यात आलेला आहे. उत्कृष्ट चेंडू सुकापूर संघाकडून. कॉमेंट्री मध्ये चेंज. किशन सर आलेले आहेत इकडे कॉमेंट्री करायला. 3 बॉल 21 रन दुसरी ओव्हर चालू आहे इकडे. अजून एक उत्कृष्ट चेंडू टाकण्यात आलेला आहे सुकापूर संघाच्या बॉलर कडनं.
अमर केनी सुंदर असं बॉलिंग टाकताना इकडे फर्स्ट ओव्हरमध्ये जे नुकसान झालेलं त्यांना कव्हर करताना गुड कम बॅक बाय सुकापूर टीम. नेक्स्ट डिलिव्हरी मिसफील्ड इकडे मिसफील्ड पण एकच रन काढण्यात आलेला आहे. मिसफील्डला त्यांनी करेक्ट केलेलं आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर सेकंड ओव्हर अमर केनी यांनी उत्कृष्ट बॉलिंग टाकलेली आहे इकडे आणि हा उत्कृष्ट शॉट कामोटे संघाच्या प्लेयर कडनं. सहा रन सहा धावा. संजय म्हात्रे हे खूप उत्कृष्ट बॅटिंग करताना इकडे रन चेस मास्टर ठरण्यात येत आहेत ते. दोन ओव्हर मध्ये 28 रन. खूप चांगला रन चेस चालू आहे इकडे बघायला मिळतोय दर्शकांना. दोन ओव्हर 28 रन. संजय म्हात्रे 40+ टीम मध्ये खूप उत्कृष्टपणे 6-4 6-4 असा खेळी चालू आहे त्यांची. 18 बॉल 46 रनची गरज आहे अजून. 18 बॉल 46 रन हा खूप असा इंटरेस्टिंग सामना बघायला मिळतो आहे इकडे यूट्यूब लाईव्ह वरती. जरा सुकापूर संघाला रिक्वेस्ट आहे की मॅच स्पीडअप करावी, फील्ड सेट करावे तुम्ही. नवीन गोलंदाज रतन केनी बेले काका ची ओव्हर बघायला आम्हाला मिळणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते जयवंत बेले. 10-15 पावलांचा रन अप राईट आर्म ओव्हर द विकेट. खूप असा रन चेस सुंदर चाललेला आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतला आहे कामोटे संघाने. जास्त वेळ घेऊ नये कामोटे संघाने. डिस्कशनसाठी टाइम नाही आहे इकडे. ड्रिंक्स ब्रेक घेऊन प्लीज मॅच स्टार्ट करण्यात यावे. मॅच लवकरात लवकर स्टार्ट करण्यात यावे. षटकातला पहिला चेंडू घेऊन येतात रतन केनी. सुंदर असा शॉट चेंडू आणि सुंदर असा शॉट मारला आहे ऑफ साइडला आणि सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. गुड क्रिकेट बघायला मिळत आहे आपल्याला. उत्कृष्ट क्रिकेट, ग्रेट बॉल, ग्रेट शॉट आणि ग्रेट फिल्डिंग. नेक्स्ट डिलिव्हरी घेऊन येत आहेत बॉलर सुकापूर संघाचे आणि ते कॅच सुटलेला आहे सुकापूर संघाच्या विकेट कीपर कडून. बट डॉट बॉल इकडे. या बॉलरचा रन अप किसन सर इथे खूप इंटरेस्टिंग आहे. ते थांबून येतात आणि जोरात बॉल फेकतायत. काय प्रतिक्रिया आहे तुमची याच्यावर? रन अप त्यांचा 10-15 पावलांचा रन अप आणि जो इथे किसन साहेबांना एक विनंती आहे की ते जोरात बोलावे. नेक्स्ट डिलिव्हरी सुंदर अजून एक डॉट बॉल. सुंदर चेंडू टाकण्यात आलेला आहे सुकापूर संघाच्या केनी साहेबांकडनं. 2-3 डॉट डिलिव्हरीज टाकलेल्या आहेत त्यांनी. 3 चेंडू झालेले आहेत. 15 बॉल 45 रनची गरज. अजून
एक डोंगर चढायचा आहे कामोटे संघाला. 15 बॉल मध्ये 45 रन. सुंदर अशी गेंद गोलंदाजी रतन केनी यांची. 3 चेंडू आणि फक्त 1 रन खर्च केलेला आहे. बघूया कामोटे संघ काय करू शकतो. चौथा चेंडू घेऊन रतन केनी आणि सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि इथे मिसफील्ड झालेला आहे आणि 4 धावा. मिसफील्डिंग किती महागात पडणार आहे सुकापूर संघाला ते लवकरच कळेल. 3 रन इथे एक्स्ट्रा गेलेले आहेत आणि कामोटे संघ डोंगर चढताना हळूहळू हळूहळू त्यांचा पहिला दुसरा तिसरा चौथा गेअर पडताना इकडे. नेक्स्ट डिलिव्हरी घेऊन येत आहेत केनी सर. आणि हा उत्कृष्ट शॉट 6 रन. गुड क्रिकेट गुड शॉट. इट वॉज अ गुड बॉल बट इन द एंड द बॅट्समॅन वॉज इवन बेटर. उत्कृष्ट 6 रन मारलेले आहेत इकडे कामोटे संघाच्या प्लेयरने. संजय म्हात्रे यांची बॅटिंग उत्कृष्ट आहे. आता तेरा बॉल आणि 35 रन्सची अजूनही गरज आहे. खूप इंटरेस्टिंग इकडे सामना बघायला मिळतोय. मॉर्निंग क्रिकेट क्लबची बेटिंग सुरू पण झालेली आहे इकडे. सतीश सर आणि विजय पुजारी साहेबांची बेटिंग लागलेली आहे. कुठला संघ जिंकेल इथे कामोटे संघ की सुकापूरचा संघ. मॉर्निंग क्रिकेट क्लबचे आधारस्तंभ पीटर डिसुझा यांचं आगमन झालेलं आहे. पीटर डिसुझा सर इथे आगमन झालेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी फर्स्ट एड किट घेऊन आलेले आहेत आपल्याच मेडिकल मधून. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन पीटर साहेबांचं. शेवटचा चेंडू इथे वाइड बॉल आणि 4 रन जाण्यात येत आहेत इकडे. 5 रन एक्स्ट्रा सुकापूर संघ. खूप खराब गेंदबाजी. पीटर सर यांचं मेडिकल म्हणणं. वेलकम पीटर सर. अनिल भोईर आलेले आहेत इकडे. त्यांचं खूप खूप स्वागत. कोण आहे अनिल भोईर इकडे? अनिल भोईर यांचं स्वागत झालेलं आहे. आणि इथे गणेश चोखट नांदगाव टीमचे स्टार फलंदाज इथे व्हिडिओ शूटिंग करताना. नेक्स्ट डिलिव्हरी आणि उत्कृष्ट शॉट मारण्यात आलेला आहे इकडे आणि 4 धावा. 4 धावा अंपायरचं डिसिजन. 4 धावा अंपायर वाघमारे साहेब खूप स्टाईलने आपला फोर्स देताना. इट वॉज अ ब्रिलियंट स्टार्ट बाय संजय वाघमारे. क्षेत्ररक्षक संजय म्हात्रे संजय म्हात्रे यांची उत्कृष्ट बॅटिंग चालू आहे इकडे. रनचेस डोंगर चढत आहेत ते. 12 बॉल 25 रन्सची गरज. 26 रन्सची गरज माफ करा. इथे गणेश चोखट अठ्ठेचाळीस रन झालेले आहेत 3 ओव्हर्स नंतर आणि एकही विकेट गमावलेली नाहीये फलंदाज करणाऱ्या संघानी कामोटे संघानी. तर खूप छान अशी फलंदाजी करतात संजय म्हात्रे. आणि आता सुकापूर संघ डिसाइड करतोय कोण बॉलिंग टाकणार आहे. अनिल भोईर यांचं भरपूर स्वागत. लाल टोपी हिरवं टी शर्ट. अनिल भोईर साहेबांनी आमचे मॉर्निंग क्रिकेट संघाचे प्लेयर आहेत. हेलो अनिल भोईर साहेबांनी आता झाले. अनिल भोईर यांचे स्वागत करताना दुबई वरून टोपी आणलेली आहे त्यांनी. व्हेरी गुड. चौथा षटक घेऊन येत आहे अमर केनी. खूप महत्वाचं षटक आहे कारण 12 बॉल आणि 26 रन्सची गरज आहे अमर केनी. तर अमर केनी यांना आपला अनुभव पणाला लावून सुंदर अशी गोलंदाजी करावी लागेल. अमर केनी यांचा 4-5 पावलाचा रनअप. आपला पूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी त्यांना करावी लागेल कारण आता मॅच ही एकदम महत्वाच्या क्षणाला पोहोचलेली आहे. 12 बॉल 26 रन्स 26 रन्स 12 बॉल.
राइट आम ओवर द विकेट. खूप सुंदर असा तटवलेला चेंडू पण तेवढीच चांगली फिल्डिंग आणि फलंदाज झालेला आहे आउट. खूप सुंदर अमर केनी यांनी आपल्या टीमला पूर्णपणे मॅच मध्ये आणलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. किशोर केनी यांनी सुंदर असा कॅच पकडलेला आहे. ही कॅच नाही तर मॅच मॅच मध्ये पकड त्यांनी निर्माण केलेली आहे. सुंदर अशी फलंदाजी आणि अकरा बॉल 26 धावांची गरज इथे जयवंत बेले फील्ड वरती सेट होताना. लारा 11 बॉल 26 धावांची गरज आहे. इकडे बघूया डावखुऱ्या शैलीचे नवीन फलंदाज लारा. लारा हे खूप उत्कृष्ट गोलंदाज. आता सुंदर अशी फलंदाजी करावी लागेल. 11 बॉल 26 रन्स 26 रन्स 11 बॉल. लारा यांनी खूप सुंदर गोलंदाजी पण केलेली आणि ते खूप सुंदर. गणेश चोपड्यांच्या गावाला शर्यती आहेत तर तिथे कॉमेंट्रीचं आमंत्रण आलेलं आहे मॅक्स साहेब यांना आमचे साथी कॉमेंटेटर. अमरकिनी यांचा ब्रेक सुंदर असा चेंडू आणि एक रन आलेली आहे त्याच्यावरती. तर आता आहे 10 बॉल 25 रन्स 25 रन्स 10 बॉल. संजय म्हात्रे ऑन स्ट्राइक. 10 बॉल 25 रनची गरज. खूप इंटरेस्टिंग सामना झालेला आहे. ज्यूस तिकडे गेलेला आहे कॉमेंटर साहेब. बघूया सुकापूर संघ इथे काय करतोय. संजय म्हात्रे सामन्यातील अतिशय महत्वाचा चेंडू अमर केनी टाकत आहेत राईट आर्म ओव्हर द विकेट. 5-6 पावलांचा रनअप. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि जयवंत बेले घरंगळत बॉल गेलेला आहे मिड ऑफ क्षेत्ररक्षकाकडे. थोडासा मिसफील्ड झालेला आहे. इकडे दोन धावा घेण्यात आलेल्या आहेत बिटवीन द विकेट आणि दोन रन धावून काढलेले आहेत. रन झालेले आहेत 51. आता आहेत 9 बॉल 23 रन्स 9 बॉल 23 रन्सची गरज इकडे. अमर केनी टू संजय म्हात्रे अतिशय महत्वाचा चेंडू या मॅच मधला. सुंदर असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा बॅट्समॅन मनोज भुजबळ यांचं आगमन होताना इकडे ग्राउंड वरती. ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेब इकडे आगमन झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांचे माइक चेक. हॅलो 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 येस. अमर केनी यांचा 5वा चेंडू सामन्यात अतिशय चुरस निर्माण झालेली आहे. चेक माइक चेक 8 बॉल 23 रनची गरज आहे इकडे. अमर केनी गोलंदाजी करताना बॅट्समॅन सज्ज होताना सुंदर अशी गोलंदाजी करतात अमर केनी. आणि हा खूप सुंदर शॉट मारलेला आहे 4 रन. स्वीप पद्धतीचा चेंडू मारलेला संजय म्हात्रे यांनी. संजय म्हात्रे एक तर पी लढवत आहेत आणि आपल्या कामोटे संघाला विजयाच्या समीप घेऊन जात आहेत. सुंदर अशी फलंदाजी करतायत संजय म्हात्रे. ब्रिलियंट बॅटिंग.
the way you call a batsman, he hit. ॲडव्होकेट केनी साहेबांना कॉमेंट्री बॉक्सच्या इथे येण्याची निवंती आहे, विनंती आहे. प्लीज ॲडव्होकेट केनी साहेब. सुमित पाटील, लास्ट चेंडू आणि सुंदर असा शॉट मारलेला आहे आणि इथे मिसफील्ड, कॅच सोडलेला आहे इकडे. कॅच होता का मॅच होता सुकापूर संघासाठी? कॅचेस विन मॅचेस असं बोलतात आणि इथे इथे खरं ठरणार आहे असं वाटत आहे आम्हाला. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षणाने शर्तीचे प्रयत्न केले पण चेंडू लास्ट मोमेंटला त्यांच्या हातातून सटकला आणि ही मॅच ही जवळजवळ. खूप इम्पॉर्टंट कॅच होता हा, तो ड्रॉप झालेला आहे सुकापूर संघाकडून, पण त्यांना अजून पण चान्स आहे जिंकायचा. दोन्ही संघ अमर केनी साहेबांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. ॲडव्होकेट केनी साहेबांचा इकडे 6 चेंडू 18 रन्सची गरज. ॲडव्होकेट केनी साहेबांचं पण इकडे आगमन झालेलं आहे. कृपया करून थोडा स्पीडअप करावे सुकापूर संघाने, कृपया करून स्पीडअप करावे. सुंदर असं वातावरण, सुंदर वातावरण खरोखर. किसन सर, सुंदर वातावरण आहे इथे. मॉर्निंग क्रिकेट क्लब ने टूर्नामेंट ऑर्गनाइज केलेली आहे. ग्राउंड ही अगदी सुंदर ग्रीनरी आहे. अशा ठिकाणी क्रिकेट खेळणं म्हणजे एक पर्वणीच असावी. ग्राउंड वरती फ्लॅग्स दिसताना आपल्याला जे आपले स्पॉन्सर आहे सतीश सर त्यांच्या कंपनीचे सामन्यामध्ये ठेवलेला आहे. खूप खूप सुंदर गोलंदाजी अमर केनी साहेबांची. लास्ट ओव्हर 18 धावांची गरज. लास्ट ओव्हर 18 धावांची गरज. हा गेम 3 चेंडूत पण संपू शकतो कामोटे साहेब, कारण की इथे जे बॅटिंग करतायत संजय मात्रे हे वन साइडेड बॅटिंग करताना प्रेशर दोन्ही संघावरती. 6 बॉल 18 रन, पहिला चेंडू, शेवटची ओव्हर. बघूया काय करतात. पहिला बॉल खूप सुंदर यॉर्कर टाकण्यात आलेला आहे इकडे. डॉट बॉल, 5 बॉल 18 रनची गरज. सुकापूर संघाने खूप सुंदर स्टार्ट केलेली आहे लास्ट ओव्हरची. आणि इथे मुन्ना सुरते विचुंबे गावचे दुबई रिटर्न आणि आताच अझरबैजान इथून रिटर्न आलेले आमचे मित्र मुन्ना भाई, मुन्ना भाई यांचे आगमन झालेले आहेत. दुसरा चेंडू आणि खूप सुंदर षटकार मारतात आलेला आहे कामोठे चे संजय मात्रे यांनी. वन साइडेड बॅटिंग करतायत ते, वन साइडेड. मुन्ना भाई तुमचे खूप खूप अभिनंदन इथं आल्याबद्दल. 35 वेळा त्यांनी विदेश यात्रा केलेली आहे, लेटेस्ट दुबई आणि अझरबैजान. चार चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजाला आता टिचून मारा करावा लागेल आणि आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करून मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी आहे. आता 14 चेंडू 43 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळलेली आहे. बघूया त्यांचे 50 कंप्लीट होत आहेत का. आता आणि संजय मात्रेचा सुंदर षटकार आहे. सुंदर कशी बॅटिंग संजय मात्रे द्वारा. वन साइडेड बॅटिंग इथे चालू आहे आणि संजय मात्रे यांची 50 पण झालेली आहे. बॅट उंचाव 49 रन्स वरती संजय मात्रे खेळत आहे. माफ करा, इथे एक कॉमेंट्रेटर किसन खूप एक्साइट होताना त्यांना एक रन वाढून दिलेला आहे. सुंदर सुंदर बॅटिंग करताना संजय मात्रे कामोटेचे. वन साइडेड बॅटिंग गरज आहे. 3 चेंडू आणि 6 रन्सची 3 बॉल 6 रन. सुकापूर संघ आताही गेम फिरवू शकतो, फक्त थोडा कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफ दाखवावी लागेल सुकापूर संघाला. कृपया व्हॉलंटिअरनी बॉल तुरंत लवकरात लवकर मैदानात फेकावा.
मॉर्निंग क्रिकेट क्लब चे वॉलंटियर्स आहेत, खूप यंग प्लेयर्स, ते इथे बाउंड्री लाइन वरती सज्ज आहेत बॉल घेऊन येणाऱ्याला, त्यांच्यासाठी थँक यू व्हेरी मच. बॉल अंपायर बॉल येण्यात आला आहे, लास्ट मॅचचा जुना बॉल. इथे सगळे 40+ संघाचे प्लेयर्स, खूप उत्कृष्ट प्लेयर्स जमा झाले आहेत एक खूप सुंदर टूर्नामेंट खेळण्यासाठी. तर ऑल 40+ प्लेयर्सला माझं खूप खूप थँक्यू, तुम्ही टाइम काढून इथे टूर्नामेंट खेळायला आलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 3 चेंडू आणि 6 रन्सची गरज आणि संजय म्हात्रे यांना 1 रन्सची गरज त्यांच्या 50 साठी. 3 चेंडू बघूया आता ह्या चेंडूवरती मॅच संपवतात का संजय म्हात्रे. आणि हा उत्कृष्ट असा 6 मारलेला आहे इकडे, कामोटे संघ इज द विनर, अंपायर हॅज गिव्हन द 6 रन्स डिसिजन अँड द मॅच इज ओव्हर. संजय म्हात्रे यांची सुंदर अशी फलंदाजी, 18 बॉल 55 रन, एक तर्फी किल्ला लढवून त्यांनी मॅच आपल्या संघासाठी जिंकवलेली आहे. संजय म्हात्रे यांचं खूप खूप सहर्ष असं अभिनंदन. गणेश चोखट यांचं इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आगमन झालेलं आहे कॉमेंट्री करण्यासाठी. धन्यवाद धन्यवाद. चला या पुढील होणारा सामना, ह्या मॅच मध्ये अंपायरिंग केलेली आहे के पाटील आणि वाघमारे साहेब, त्यांचं खूप खूप अभिनंदन. के पाटील साहेबांची अंपायरिंग खूप खूप सुंदर होती. शोभिक नेरकर यांचं खूप खूप स्वागत आहे इकडे. मॅन ऑफ द मॅच 18 बॉल 55 रन संजय म्हात्रे. हॅलो, आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. खूप छान अशी फलंदाजी केलेली आहे संजय म्हात्रे. मॅन ऑफ द मॅच देतात भुजबळ साहेब.